स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेपी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात। नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी इथं कोणताही VPN चालू करून घ्यायचा आहे। आता तो तुम्ही प्ले स्टोरवरून घेऊन कोणताही VPN चालू करू शकता। तर चालू करून घेतल्यानंतर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। आता न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्या पोर्टलमध्ये जाऊन इथं आपल्याला जे आपला जो आजच्या व्हिडिओचं जो मटेरियल आहे ते इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर सिलेक्ट करून घेतल्यानंतर सिम्पली इमेज लेअर तिथला आपल्याला सिलेक्ट करून इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर टॉपमध्ये तुम्हाला सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येईल। तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं तुम्हाला खाली बऱ्याच प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत, त्यातल्या रेशो ऑप्शनवर एकदा क्लिक करायचं आहे। रेशो ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला सेकंड नंबरचा रेशो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट स्टेप, परत एकदा इमेज लेअरला क्लिक करून दोन बोटाच्या सहाय्याने इथं आपल्याला ती इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे, इथं आपल्याला बघू शकता आहे। तर अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इमेज लेअरच्याच खाली ॲडिव लेअर दिसून येते, सिम्पली त्या ॲडिव लेअरच्या लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। आता साऊंडवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे की फ्रॉम डिवाईस म्हणून इथं आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे। आता सर्च करून घेतल्यानंतर इथं अशा प्रकारे मी तुम्हाला मटेरियलमध्ये सॉन्ग दिलेलं आहे ते तुम्ही ॲड करू शकता, अशा प्रकारे बघू शकताय। तर सिम्पली अशा प्रकारे ते सॉन्ग राहणार आहे। तर सॉन्ग ॲड केल्यानंतर याचा ओवरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकता अशा प्रकारे ओवरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। सिम्पली इमेज लेअरची लेंथ आहे ती सॉन्ग लेअरच्या अशा जेवढी सॉन्गची लेअर आहे तिथपर्यंत इथं आपल्याला वाढवून घ्यायचं, बघू शकता अशा प्रकारे। आणि उरलेला भाग आहे तो स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा आहे। तर डिलीट केल्यानंतर याचा ओवरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला स्टार्टिंगला येऊन सिम्पली मी तर तुम्हाला मार्क करून दिलेले आहेत लेअर जिथं जिथं आपल्याला इथं स्प्लिट करायचे आहेत, म्हणजेच इमेज लेअरचे ज्या ठिकाणी दोन भाग करून घ्यायचे आहेत तिथं मी तुम्हाला इथं बीटमार्क करून दिलेलं आहे। सिम्पली लेअरवर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क दिसून येतील, सिम्पली त्या बीटमार्कच्या मधील भागात येऊन इथं आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथं आपल्याला या लेअरचे दोन भाग करून घ्यायचे आहेत, अशा प्रकारे बघू शकताय। अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी तुम्ही सेकंद बघू शकताय। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला किती सेकंदाला केलं आहे, 5 सेकंदानंतर इथं आपल्याला 6 सेकंदाला केलं, त्यानंतर 6 सेकंदानंतर इथं आपण 8 सेकंदाला परत एकदा स्प्लिट केलं, त्यानंतर इथं आपल्याला 10 सेकंदाला एकदा स्प्लिट केलं आणि शेवट इथं आपल्याला 12 सेकंदाला एकदा स्प्लिट केलं। अशा प्रकारे इथं 12 सेकंदाबद्दल स्प्लिट केल्यानंतर इथं अशा प्रकारे आपले भाग अशा प्रकारे 6 झालेले आहेत। आता 6 भागांना प्रत्येक 6 भागांना इफेक्ट देण्यासाठी सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा लेअरला इफेक्ट देण्यासाठी पहिली लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट बघायचं आहे, ज्याप्रमाणे आपले जे इफेक्ट आहेत ते सिम्पली इथं लोड होतून दिसून येत आहेत। सिम्पली अशा प्रकारे बघू शकताय, अशा प्रकारे आपले इफेक्ट आहेत ते लोड झालेले आहेत। तर यामधील सगळ्यात पहिली लाईन त्यातली 3rd नंबरचा कलरफुल झूम आहे हा इफेक्ट सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बघू शकताय आणि ॲड केल्यानंतर याची लेंथ आहे थोडीशी मागे ठेवायची इमेज लेअरच्या, अशा प्रकारे बघू शकताय। सिम्पली थोडीशी मागे ठेवून घ्यायची आहे आणि थोडीशी मागे ठेवून घेतल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे जी राहणार आहे सिम्पली फर्स्ट इफेक्ट अशा प्रकारे सिम्पली राहणार आहे। त्यानंतर सेकंड इफेक्टला इफेक्ट देण्यासाठी लेअरला सिम्पली सेकंड नंबरची लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे थोडा वेळ इथं वाट बघून इथं आपल्या इफेक्ट आहेत ते लोड होत आहेत। इफेक्ट लोड झाल्यानंतर सिम्पली इफेक्ट ऑप्शन आपल्याला इथं स्क्रोल करून घ्यायचं आहे, स्क्रोल केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इथं ऑप्शन येत आहेत। तर सिम्पली यामध्ये स्प्लिट जो ऑप्शन आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचा आहे। आता क्लिक केल्यानंतर बघू शकताय बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत,
तर बघू शकता स्प्लिटवर क्लिक केल्यानंतर सिम्पली तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपलं नाईट क्लबवरच यायचं आहे. नाईट क्लबमधलाच आपण इफेक्ट आहे तो इथं आपण यूज करणार आहोत. तर सिम्पली नाईट क्लबमधील जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला 2 मिनिटात मिळून जाणार आहे. त्यासाठी थोडा वेळ येतो आपल्याला वाट बघायला पाहिजे की इफेक्ट आपले कधी लोड होत आहेत. तर सिम्पली अशा प्रकारे स्क्रोल करत फ्लिप फ्लिप अशा प्रकारे फ्लिप फ्लिपवर अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसून येईल. तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली याचीही लेंथ आहे ती व्हिडिओच्या थोडंसं मागं इथं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता करून घेतल्यानंतर थर्ड नंबरला इफेक्ट देण्यासाठी त्याआधी आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून सिम्पली स्क्रोल करत ॲडजस्टमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्च्युलेशनवर क्लिक करून इथं आपल्याला -50 सर्च्युलेशन करून घ्यायचं आहे. तर सर्च्युलेशन झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून इथं आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन सिम्पली इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्ट क्लिक केल्यानंतर 2 मिनटं वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी. त्यानंतर सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट बघून बघू शकताय अशा प्रकारे आपले इफेक्ट आहेत ते तर रेड होत अशा प्रकारे रेडी होत आहेत. तर यातील आपल्याला सेकंड नंबरच्या लाईनमधील थर्ड नंबरचा जो ॲस्ट्रल 2 अशा प्रकारचा जो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय थर्ड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची, याचा इफेक्ट थोडासा मागे येत आपल्याला कट करून टाकायचा अशा प्रकारे बघू शकताय. सिम्पली याचा इफेक्ट कट करून टाकल्यानंतर सिम्पली चौथ्या नंबरच्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली फोर्थ नंबरची लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला लोड होताना दिसून येत आहेत इफेक्ट. लोड झाल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला अशा प्रकारे ऑप्शन दिसून येत आहेत. बघू शकता अशा प्रकारे ऑप्शनमधील आपल्याला स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत मिरर 3 ऑप्शनवर हा क्लिक करून इथं आपल्याला जो जे व्हर्टिकल आहे ते आपल्याला थोडंसं खाली घेऊन अशा प्रकारे इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. नंतर फिल्टर आहे तो सिम्पली 0 करून टाकायचा आहे. तर 0 केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली याचा इफेक्ट इथं आपल्याला थोडासा मागे कट करून टाकायचा आहे. त्यानंतर 5 नंबरच्या लेअरला इफेक्ट देण्यासाठी परत एकदा सिलेक्ट करून बॅक निघून इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला याची जी ॲडजस्टमेंट आहे ती ॲडजस्टमेंट करून इथं आपल्याला वर्की सर्च्युलेशन आहे ते आपल्याला इथं -50 करून घ्यायचं आहे. -50 करून घेतल्यानंतर परत एकदा इमेज लेअरला सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली बॅक निघायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, यामधील ऑप्शनमधील इथं आपल्याला स्क्रोल करत जायचं आणि ग्लोईंग लाईन्समध्ये एकदा क्लिक करायचं आहे आणि 2 मिनटं इथं वाट बघायची आपले जे इफेक्ट आहेत तिथं लोड होत आहेत अशा प्रकारे बघू शकताय. सिम्पली थोड्याच वेळेत आपले जे इफेक्ट आहेत ते सर्व इफेक्ट इथं शो होतील. तर अशा प्रकारे बघू शकताय काही काही इफेक्ट आहेत ते इथं लोड होत आहेत. सिम्पली अशाच प्रकारे आपले जे इफेक्ट आहेत ते सिम्पली इथं लोड होताना दिसून येत आहेत. अशा प्रकारे बघू शकताय हळूहळू सर्व इफेक्ट आहेत ते तर लोड होत आहेत. अशा प्रकारे बघू शकताय. आता इलेक्ट्रिक शॉक हा जो तुम्हाला इफेक्ट अशा प्रकारे दिसून येतोय तो सिम्पली त्यात आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती थोडीशी मागं ठेवून इथं आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर कट करून टाकल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली आपल्याला लास्ट इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी परत एकदा लास्ट इमेज आहे ती सिलेक्ट करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, नाईट क्लबवर सिलेक्ट करून इथं आपल्याला ॲड व्हायचं आहे. त्यानंतर 2 मिनटं इथं वाट बघायची इफेक्टसाठी. त्यानंतर स्क्रोल करत इथं आपल्याला क्रॉस फ्लॅश हा इफेक्ट आहे तो शोधायचा आहे. त्यासाठी बघू शकता इथं तुम्हाला दिसून येतोय सिम्पली अशा प्रकारे क्रॉस फ्लॅश हा इफेक्ट आहे तो सिम्पली राहणार आहे. तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व इफेक्ट आहेत ते ॲड झालेले आहेत. तर ॲड झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन बॅक निघून येत आपल्याला ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड ओव्हरलेवर क्लिक करून सिम्पली सेकंड नंबरचा जो इथं अशा प्रकारे इमोजी दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर 2 बोटाच्या सहाय्याने इथं आपल्याला त्याची साईज आहे ती कमी करून इथं आपल्याला तो वरती अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेट करून टाकायचा बघू शकताय. अशा प्रकारे इथं आपल्याला ॲडजस्ट करून अशा प्रकारे सेट करून टाकल्यानंतर याची लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत इथं आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे, 2 इमेजच्यामध्ये तुम्हाला इफेक्ट दिसून येतोय सिम्पली अशा प्रकारे जी ऑप्शन आहे त्याच्यावर एकदा क्लिक करून सिम्पली अशा प्रकारे 2 मिनिट वाट बघायचे एक इफेक्ट इथं लोड होतोय. त्यानंतर कॅमेरावर क्लिक करून इथं आपल्याला पुल इन हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व ठिकाणी बघू शकताय. कॅमेरावर क्लिक करून पुल इन अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली सगळ्या लेअरच्या मध्ये इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. हा जे आपण हे जे इफेक्ट आहे सर्व इमलेअरच्या मध्ये अप्लाय करून घेतलेला अशा प्रकारे. तर करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आपल्याला एरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. Thank you.